नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये उन्हाळ्यामध्ये एकतर भाज्या चांगल्या मिळत नाहीत आणि मिळाल्या तरीही त्यांना चव लागत नाही आणि त्या खाव्याही वाटत नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे ही पुदिन्याची अगदी रिफ्रेशिंग आणि खूप छान अशी पचडी एकदा बनवली तर तुम्हाला नक्कीच आवडेल पुदिन्याची पचडी म्हणू शकता किंवा चटणी म्हणू शकता एकदम रिफ्रेशिंग करते तुम्हाला दोनच्या जागी चार चपात्या तुम्ही नक्कीच खाल आणि कुठल्याही भाजीची तुम्हाला आठवण येणार नाही आणि ही बनवून तुम्ही मी फ्रीजमध्ये ठेवली तर तीन चार दिवस आरामात टिकते आणि तुम्ही मस्त अशी खाऊ शकता त्यासाठी मी इथे घेतलेली आहे पुदिना भरपूर असा पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आता पुदिनाला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कपड्यावर पुसवून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर आणि टोमॅटो सगळंच धुवून वगैरे घेतलेलं आहे आता गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये जवळपास दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की त्यानंतर जे आपण कोथिंबीर घेतली होती आणि पुदिना घेतला होता ते सर्व आपल्याला तेलावर मस्त असं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा तेल तेलावर याला मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे ही स्टेप खूप जरुरी आहे आहे मिडियम गॅसवर आपण याला मस्त परतून घेणार आहोत याने जो आपली पचडी आहे किंवा जी चटणी आहे ती अगदी मस्त लागते खूप टेस्टी होते तुम्ही एक वेळेस ही अशा प्रकारे करून बघा नक्कीच तुम्हाला कुठल्याही भाजीची आठवण येणार नाही आणि तुम्ही नेहमीच ही बनवून खाल तरी तुम्ही बघू शकता हे श्रिंक झालेलं आहे छानपैकी पुदिना आणि कोथिंबीर आपली फ्राय झालेली आहे तर त्याला मी काढून घेतलं आहे राहिलेल्या तेलामध्ये अजून थोडंसं तेल घालून मी त्यामध्ये एक मूठभर शेंगदाणे घातले आहेत म्हणजे जवळपास वन फोर्थ वाटी असतील शेंगदाणे ते शेंगदाणे टाकले आहेत आणि त्याला मस्त आपण तेलावर परतून घेणार आहोत त्याचसोबत ज्या दोन तीन मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्याही मी इथं वापरलेल्या आहेत मिरच्या जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी थोड्याशा जास्त वापरल्यात तुम्ही तिखट मिरच्या घेत असाल तर थोड्याशा कमीसुद्धा घेऊ शकता आता मिरची आणि शेंगदाणे जे आहेत त्याला आपल्याला मस्त रंग बदलेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे यासाठी जवळपास एक तीन ते चार मिनटं आपल्याला ला लागतात इथे तुम्ही बघू शकता मिरची आणि शेंगदाणे जे आहे ते छान परतलेले आहेत त्याचा रंग मस्त बदललेला आहे आता यामध्ये आपण जे टोमॅटो घेतले होते ते टोमॅटो मस्त टाकून घेऊया मी त्याला अगदी रफली बारीक काप म्हणजे रफली का, कापून घेतलेलं आहे जास्त बारीक केलेला नाही आहे तर आता हे टोमॅटो आपल्याला मस्त शिजवून घ्यायचे आता टोमॅटो लवकर शिजावे यासाठी मी टाकते आहे मीठ तर मीठ आपल्या पचडीला म्हणजेच आपल्या चटणीला जितकं लागणार आहे तितकं मी इथेच टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी चिंच घ्यायची आहे ती चिंच आपल्याला यामध्ये टाकायची आहे टोमॅटोचा आंबटपणा आणि चिंचेचा थोडासा आंबटपणा यामुळे आपली ही जी चटणी आहे ती खूप जास्त टेस्टी लागते तर ही जी चिंच आहे ती मागच्या वर्षीची आहे त्याला मीठ लावून मी स्टोअर केलेली होती थोडीशी काळी आहे पण जर तुम्हाला फ्रेश मिळाली तर तुम्ही ती वापरू शकता आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आणि परतून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकताय टोमॅटो अगदी मऊ शिजलेला आहे आपल्याला अशा प्रकारेच टोमॅटो मऊ शिजवून घ्यायचं आहे हळद टाकल्यानंतर अगदी एक मिनटं मी याला परतून घेतले म्हणजे हळदीचा कच्चेपणा जाईल इतकं परतून आहे गॅस बंद केलं आहे आणि याला थंड करून घेणार आहे इकडे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जी तळून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना आहे तो टाकलेला आहे तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जो टोमॅटो हिरवी मिरची आणि शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ते पण यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्सरला बारीक करायचे त्याचसोबत आपल्याला अजून थोडेसे एक दोन गोष्टी टाकायच्या आहेत तर सर्व मी मिक्सरच्या भांड्यात टाकले आता यामध्ये टाकणार आहे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकते आहे जिऱ्याने फार छान चव चा येते आणि थोडीशी साखर टाकते म्हणजे आपण इथं चिंच आणि टोमॅटो दोन्ही वापरलेत त्याचं चव बॅलेन्स करण्यासाठी मी इथं साखर टाकते आहे साखर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हे सर्व मी मिक्सरला अशा प्रकारे जाडसर फिरवून घेतलं जास्त बारीक करू नका अगदी जाडसर फिरवून घ्या म्हणजे ते दाताखाली शेंगदाण्याचा थोडासा क्रंचीपणा आला की फार मस्त लागतं आता रंग बघू शकताय मस्त आलेला आहे आधी अगदी मस्त झालेली आहे मला इथं पाण्याची वगैरे गरज पडली नाही कारण टोमॅटोचं भरपूर असं मॉइश्चर होतं त्यामध्येच आपली ही जी चटणी आहे म्हणजेच पचडी आहे ती छान अशी बनून तयार झाली आहे तर आता ज्यासाठी आपल्याला एक फोडणी बनवायची आहे फोडणीसाठी परत गॅसकडे जाऊया तर गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये परत एक चमचाभर तेल टाकते तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकूया मोहरी त्यानंतर टाकायची आहेत जिरे मोहरी आणि जिरे असे छान तडतडू द्यायचे आहेत मोहरी जिरेला छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडासा कढीपत्ता कढीपत्ता यामध्ये छान फ्लेवर देतो तुम्ही जेव्हा पुदिना वगैरे फ्राय केला त्यावेळेसुद्धा थोडासा कढीपत्ता टाकू शकता दोन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत एक चमचा उडदाची डाळ मी इथं वापरलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं परतून घेऊया डाळीचा रंग थोडासा चेंज झाला की आपण गॅस बंद करून घेऊया तर बघू शकता डाळीचा रंग बदलला आहे गॅस मी बंद केला आणि ही गरमागरम फोडणी आपण आपल्या ह्या पचडीवर टाकून घेऊया डाळीचा जो क्रंची पण आहे तो फार छान लागतो या पचडीमध्ये ही पचडी म्हणजेच ही जी चटणी आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवली तर दोन तीन दिवस आरामात टिकते खूप मस्त लागते तोंडी लावणं म्हणून तुम्ही हे इडली डोसा उत च सगळ्यासोबत खाऊ शकता आणि त्यासोबत तुम्ही चपातीसोबत भातासोबत तर फार छान लागते तोंडी लावणं म्हणून वरण भातासोबत तुम्ही ही खाऊ शकता नक्कीच ट्राय करून बघा तर इथे मी गरम गरम असा भात घेतलेला आहे ह्या भातावर आपल्याला मस्त असं साजूक तूप आणि आपली ही जी पचडी आहे म्हणजे ती चटणी आहे ती घ्यायची आहे अफलातून चव येते अगदी तृप्त करेल उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अगदी रिफ्रेशिंग करेल एकदम छान ताजं तवानं आणि एकदम तोंडाची चव बदल अशी ही रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा भात त्यावर आपली ही चटणी आणि वरून साजूक तुपाची धार टाकली आहे असं साईडला थोडीशी भेंडीची भाजी घेतली आहे मी एक तोंडी लावायसाठी आणि हे अशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करू शकता खूप मस्त आणि खूपच टेस्टी आहे नक्कीच एक वेळेस ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी